गेली 5 महिने बंद असणारी राज्यातील धार्मिक स्थळं आणि मंदिरं भाविकांसाठी खुली करण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि हिंदुत्ववादी संघटनांनी आज घंटानाद आंदोलन केलं. या आंदोलनाचं आपण समर्थन करत आहे असं स्पष्ट मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. अन्य राज्यातील विविध धार्मिक स्थळं नियम पाळून सुरू होत असतील आणि राज्यातील मद्याची दुकानं मॉल सुरू होत असतील तर मंदिरं खुली करण्यात महाविकास आघाडी सरकारला अडचण काय असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलाय. सगळ्या राज्यांनी धार्मिक स्थळं खुली केली. केंद्र सरकारने जे निकष दिले त्यात धार्मिक स्थळं खुली करण्याला सूट दिली. आता यालाही जवळजवळ महिना व्हायला आला. आम्ही दारूची दुकानं उघडतो पण आम्हाला धार्मिक स्थळं उघडण्याला मात्र त्या ठिकाणी अडचणी आहेत याचा अर्थच समजू शकत नाही. आणि खरं तर देशामध्ये नव्याने जेव्हा लॉकडाऊन उघडलं आणि त्यानंतर धार्मिक स्थळं उघडली तर त्या धार्मिक स्थळं उघडल्यामुळे कोरोना पसरला अशा कुठे घटना घडलेल्या नाही आहेत. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये जर आपण दारूची दुकानं उघडू शकतो, जर आपण मॉल उघडू शकतो, तर मग धार्मिक स्थळ उघडायला काय अडचण आहे?